हॅलो, नमस्कार, शुभ सकाळ. चला तर मी आज तुम्हाला आमच्या घराभोवतीची फुलाची फळाची झाडं आहेत ती दाखवणार आहे. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी घर दाखवलं, तर त्या व्हिडिओमध्ये असं घराभोवतीचा परिसर आणि झाडं काय दाखवलीच नाही. व्हिडिओ खूप मोठा होत होता म्हणून. तर आज आपण बघूया झाडं आमच्या घराभोवती कशा कशाचे आहेत ते. हे मागं बघताय ते हे चिंचचं मोठं झाड आहे. घरापाशीच आहे का इकडं घर आहे, घराच्या जवळच आहे. तर मोठं आहे खूप झाड, खूप गार सावली पडते ह्याची. आम्ही जास्त वेळ ह्या चिंचा झाडाखालीच असतो दिवसा. गार सावली पडली ह्याची बघा किती. इकडे एक खोली आहे बघा फिल्टरची, फिल्टरचं पाणी करतो आम्ही. इथं वर टाके, त्याच्यात अजून चक्की आहे पिठाची. इकडं नारळाचं झाड आहे, एकच आहे नारळाचं झाड. इथं पांढऱ्या फुलाचं झाड आहे. इथं आहे चिक्कूचं झाड. इकडं पाण्याचा हौद वगैरे आहे, टाके आहेत तिकडं, ह्याच्या धान्य ठेवायच्या टाक्या. तर तुम्हाला दाखवते धान्य ठेवायच्या डेग आहेत. तिथं तुळशीचा कट्टा आहे. असा आहे आमच्या घराभोवतीचा परिसर. घर तर बघितलंच तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये. तर अजून कशा कशाचे झाडं आहेत दाखवते मी तुम्हाला. हे तर बघा आवळ्याचं झाड आहे, बारका आवळा लागतो ह्याला. कोणाकोणाला आवळा आवडतो खायला? तर इकडं आळू आहे. आळूच्या वड्या करतो ते आळू. इकडं आहे केळी. असे घरीच आम्ही भरपूर फळांची झाडं लावलेली आहेत, म्हणजे बाहेरून काय फळं विकत आणायला लागू नयेत म्हणून. तर इकडं बघा इथं आहे आडोसा. आडोशाचं झाड माहिती आहे का तुम्हाला? आयुर्वेदात असतं ते आडोसा, खोकल्यासाठी औषध बनवतात त्याचं. आणि हे आहे गवती चहा. गवती चहा कसा बनवायचा ह्याचा एक मी व्हिडिओ टाकला होता चॅनलवर. सुरुवातीला मी 2-4 रेसिपीचे व्हिडिओ टाकले होते, त्यावेळेस टाकला होता एक गवती चहाचा पण व्हिडिओ. तर इकडं लिंबूचे झाड आहेत. इकडं सगळे आंब्याचे झाड आहेत. इथं सगळे सीताफळाचे झाड आहेत, असे वळी येणं लावलेत. सगळे सीताफळाचे झाड आहेत. घरची फळं असली म्हणजे कसं ताजं ताजं खायला मिळतं आपल्याला पाहिजे त्यावेळेस. इकडं पण आवळ्याचं झाड आहे. अजून इथं अजून एक लिंबूचं झाड आहे. इथं पेरूचं झाड आहे. हे दारातच आहेत आमचे, असे बागच केली आहे आंब्याची बाग. तिकडं घर आहे, दारातच अशी आंब्याची बाग आहे सगळी. त्यातच ही रोप आहेत सगळे. निवळी चिक्कूची आणि नारळाची झाड आहेत अशी. इकडं मोठं शंकेश्वराचं झाड आहे बघा. अशी छोटीशी आहे आमची आंब्याची बाग. झाडं वगैरे आहेत अशी भरपूर लावलेली. इथं अजून एक पेरूचं झाड आहे छोटं. इथं जास्वंदीचं झाड आहे फुलाचं. इकडं डाळिंबाची बाग आहे आणि इकडं जांभळीचं झाड आहे. प्रत्युषचं त्यांचं चाललंय खेळायचं बघा. सकाळ सकाळी वातावरण मस्त झालंय, पावसाचं वातावरण झालंय. तर असं आहे आमच्या घराभोवतीचा परिसर. बघा तुम्हाला आवडतोय का? काय झालं बाळा? चला तर भेटूया आपण नंतर एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.